बातमी आहे नागपुरातून। आज भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना जय श्रीराम असं मजकूर लिहिलेलं सांकेतिक पोस्ट कार्ड पाठवण्यात आले। जीपीओ कार्यालयाबाहेर भाजप युवा मोर्चा कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन ममता बॅनर्जी यांच्या विरोधात घोषणाबाजी केली आहे। ममता बॅनर्जी या केवळ मतांचं राजकारण करतायत असा आरोप करत साधारणतः 3000 पोस्ट कार्ड पोस्ट करण्यात आली आहेत। रूपामध्ये आम्ही इथे काही सांकेतिक रूपामध्ये पोस्ट कार्ड पाठवलेले आहेत। ममता बॅनर्जी ज्या बंगालच्या मुख्यमंत्री आहेत आणि ज्या प्रकारे ते अस्थिरता निर्माण करतात की सेक्युलरपणाचा फक्त बुरखा ते घालतायत, पण कोणी जय श्रीराम म्हटलेलं त्यांना चालत नाही। जो व्यक्ती जय श्रीराम म्हणतो त्यांना ते उचलतात, त्यांना ते अटक करतात, त्यांच्यासोबत अमानवीय कृत्य करतात। पण आज इकडे आम्ही प्रयत्न केला, आज आम्ही त्यांना एक गोष्ट सांगायचा प्रयत्न करत आहोत। एक त्यांना आम्ही चेतावणी देत आहोत की आम्ही आज इथे जय श्रीरामचे आज तुम्हाला कार्ड पाठवले आहे, तुमची अस्थिरता आणि तुमचं हे जे दुष्कृत्य तुम्ही जर का थांबवलं नाही तर आज आम्ही फक्त पोस्टकार्ड पाठवले जय श्रीराम नावाचे, उद्या तिकडे येऊन जय श्रीरामचे नारे लावायला आणि तुम्हाला जय श्रीरामची व्याख्या समजवायला आम्ही तयार आहोत। जय श्रीराम। झोपेतना जागा त्याला करता येतं जो झोपलेला असतो, पण झोपेचा सोंग करणाऱ्याला जागा करता येत नाही। फक्त वोट बँकची राजनीती करण्यासाठी सेक्युलरपणाचा बुरखा घातलेल्या लोकांना कधी या गोष्टी समजू शकत नाही। फक्त वोट बँकची राजनीती करायची, आपले इलेक्शन जिंकायचे एवढंच काम त्यांनी केलं आहे, जे समजू शकले असते याच्या आधी पण। प्रत्येक धर्माचा आदर हा त्यांनी राखायला हवा होता, पण फक्त त्यांना जी अडचण आहे ती जय श्रीराम सोबत आहे ती दूर व्हायला हवी।